नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स इयत्ता 10वी या ब्रिज कोर्समध्ये आपण अगदी एक दिवस एक पासून 14व्या दिवसापर्यंत रोज ऑनलाइन लेक्चर या ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहिले आणि म्हणून आपल्या एखादा जसा सप्ताह असतो हरिनाम सप्ताह की ज्याचं काल्याचं कीर्तन खूप महत्त्वाचं असतं शेवटच्या दिवसाचं, कारण त्या दिवशी खरा कस लागत असतो भक्तांचा आणि त्या हरिनाम भक्तीचा. त्याच पद्धतीने आपण 1 ते 14 या पूर्ण ऑनलाईन तास पाहिले. आता त्यावर जो रिव्हिजन टेस्ट आहे, ती रिव्हिजन टेस्ट म्हणजे चाचणी क्रमांक 1 ही आज पाहणार आहोत. यानंतर उद्यापासून म्हणजेच दिवस 16व्यापासून 29 पर्यंत अशाच पद्धतीने पुन्हा नवीन रिव्हिजन, नवीन क्षमता त्यांच्यावर पाहणार आहोत आणि 30ला पुन्हा आपली टेस्ट 2 राहणार आहे. नंतर पुन्हा चाचणी 2 झाल्यानंतर अगदी 31 ते 44 असं पुन्हा आपण वेगवेगळ्या क्षमता त्यांची रिव्हिजन करणार आहोत आणि त्यांची उजळणी झाल्यानंतर 45व्या दिवशी चाचणी क्रमांक 3 ही सुद्धा पाहणार आहोत. म्हणजेच आज आपण 1 ते 14 या ऑनलाईन लेक्चरमधून ज्या ज्या क्षमतांची रिव्हिजन केलेली आहे त्या रिव्हिजनची ही एक प्रकारे तुमची उजळणी टेस्ट आहे. आणि या उजळणी टेस्टमध्ये आज आपण ही ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे सर्व ऑनलाईन लेक्चर जे अगदी 44 पर्यंत आहेत आणि सर्व ऑनलाईन लेक्चर्स पाठांचे सुद्धा म्हणजे गद्य आणि पद्याचे आणि सर्व संपूर्ण व्याकरणाचे आहेत 10वीला उपयोगी आणि बोर्डाचे जे सराव पेपर्स आहेत याचे सुद्धा ऑनलाईन लेक्चर्स या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण जर पाहिलेलं नसेल तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या कमेंट्स लिहित चला. कमेंट्स ह्या अगदी व्यवस्थित असाव्यात, विषयाला संबंधित असाव्यात, शंका या दृष्टीनेच असाव्यात अशी एक प्रकारे चॅनलतर्फे एक म्हणजे एक प्रकारची विनंती आहे. आणि पुढील जो आता आपल्याला सर्वांना उत्सुकता होती की 1 ते 14 पर्यंत कुठल्या प्रकारचे ऑनलाईन लेक्चर्स होतील आणि टेस्ट कशी असेल, तर त्या टेस्टची सुद्धा रिव्हिजन टेस्ट आपण आज पाहणार आहोत. तर दिवस 15वा चाचणी क्रमांक 1 हिला सुरुवात करतोय. अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला टेस्ट लिहिताना तिचा पूर्ण फायदा होईल. तर उतारा दिलेला आहे, त्या उताऱ्याच्या आधारे या कृती करायच्या. आता उतारा सर्वप्रथम आपल्याला वाचून काढायचा आहे, कारण कुठल्याही टेस्टला अथवा कुठल्याही परीक्षेला सामोरं जाताना जेव्हा कृती विचारली जाते ती उताऱ्यावरून विचारली जाते. आणि जर कृती विचारली तेव्हा सर्वप्रथम उतारा वाचणं सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे. तर जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात. तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझुडपावरील त्यांच्या नखांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्य लिपीच होय. ज्या पद्धतीने आपण भाषा लिपी वापरतो तशी त्यांची एक अरण्य लिपीच होय. जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागावा की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायाचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाने वाटत नाही, कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवनवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो. हा परिच्छेद आहे. याच्या या उताऱ्याच्या आधारे आपल्याला काही कृती सोडवायच्या टेस्टमध्ये, त्या कृती पाहूया आपण. कृती क्रमांक 1 आहे, पुढील
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एकूण 7 गुणांसाठी आहे या कृती. या कृती अशाच पद्धतीने लिहायच्या. खालील कृती पूर्ण करा. जंगलात शिकार होणारे प्राणी कोणकोणते आहेत? उताऱ्यामध्ये आपण पाहिले, उतारा वाचलाय, हरिण आणि सांबर असे दोन लिहा. हरिण इथे, हरिण लिहा आणि इथे सांबर लिहा. त्यानंतर 2 गुणांसाठी तुलना करा आहे. आता हा तुलना करा हा जो घटक आहे असाच लिहा, अशीच कृती करा. 2 लिहायचे आहेत आपल्याला. जंगली प्राणी, या जंगली प्राणीमध्ये आपण कुठले कुठले लिहिणार? या उताऱ्याच्या आधारेच सांबर, त्यानंतर काळवीट, हरिण, यापैकी 2च लिहायचे आहेत तुम्हाला. इकडे पाळीव प्राण्यामध्ये मांजर, त्यानंतर कुत्रा, बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी आहेत, त्यापैकी 2 लिहायचे आहेत. त्यानंतर ह्या झाल्या 2 कृती. तिसरी कृती आहे जंगल भ्रमंती, यावर तुमचा अनुभव कथन करायचं आहे. जंगल भ्रमंती यावर तुमचं सोमत लिहायचं आहे. ते 3 गुणांसाठी आहे. जंगल भ्रमंती कशी केली जाते, काय केलं जातं, यावरचे अनुभव तुम्ही लिहायचे आहेत. की तुम्ही जर एखाद दिवशी जंगल भ्रमंती केलेली असेल, केलेलंच असतं आपण, जंगलामध्ये फिरलेलंच असतो, मग जंगलामध्ये कुठले कुठले अनुभव येतात, विविध प्राण्यांचे आवाज ऐकायला येतात, नवनवीन प्राणी दिसतात सुद्धा, काही पक्षी दिसतात, काही पक्ष्यांना पाहावंसंच वाटतं, काही पक्षी आपण जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला घाबरून ते पळतात, पळत सुटतात, काही पळून जातात, काही दिसतही नाही, आणि काही पासून आपल्याला भीती पण वाटते. हे अनुभव तिथे कथन करायचे 3 गुणांसाठी. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचे. तुम्ही म्हणणार आईत लिहून वगैरे नाही, तुमच्या मनाने तुमचा अनुभव कथन करायचा आहे. हे 3 गुणांसाठी आहे. त्यानंतर कृती क्रमांक 2, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांसाठी आहे. खालील आकृती पूर्ण करा. इथे आकृती दिलेली आहे बा. कवितेत कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, चांगल्या कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, खाली कविता दिलेली आहे. सुरुवातीला कवितेचं वाचन करा, शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो, तरच पूर्ण टेस्ट आपल्या लक्षात येईल. तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू गबाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू गबाई, असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू गबाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू गबाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू गबाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू गबाई, असा चांगला भाऊ चांगला तरी दरी रथ आणील गबाई, असा रथ चांगला तर नंदी तर झुपीन गबाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ गबाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू गबाई, असे या पद्धतीच्या या काव्य पंक्ती आहेत. या काव्य पंक्तीमध्ये चांगल्या गोष्टी कुठल्या सांगितल्यात? जातो, सोजी, त्यानंतर लाडू, शेला, भाऊ, रथ, त्यानंतर नंदी, माहेर, या 7-8 पैकी आपल्याला फक्त 4 नावे लिहायची. तिथे 4च लिहायची. किती गुणांसाठी आहे ते? ती कृती 2 गुणांसाठी आहे. ही कृती अशीच तयार करायची आणि अशीच लिहायची तुम्हाला. आलं लक्षात? यानंतर पुढे काव्य सौंदर्य आहे. काव्य सौंदर्य पाहायचं आहे आपल्याला. की तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू गबाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू गबाई, या काव्य पंक्तीमधून व्यक्त होणारे विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. की कुठले विचार मांडलेले आहेत, कुठले त्याच्यामध्ये कुठले अलंकार आहेत, हे काव्य सौंदर्य म्हणजेच विचार सौंदर्य मांडायचं आहे. की तापी काठची माती आणि तिच्यावर बनवलेला म्हणजे एखादा ओटा तरी बांधू गबाई आणि त्याच्यावर जात तरी बांधू गबाई, याच्यामधून व्यक्त होणारे विचार या काव्यपंक्तीमधून ते विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. कुठले अलंकार आलेले आहेत त्याच्यामध्ये, कुठले कुठले, त्यानंतर कुठल्या प्रतिमा व्यक्त झालेल्या आहेत, कुठले सुविचार यामध्ये, कुठल्या म्हणजे कुठले वाक्प्रचार, आणि हे विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. 2 गुणांसाठी आहे. ते तुम्ही लिहायचं आहे. यानंतर खाली दिलेली आहे व्याकरण घटकावर कृती. 4 गुणांसाठी आहे. आता पहिला इथे कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. 2 गुणांसाठी आहे. 2
बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची रस्ती मज होय. पा जशी काव्य सौंदर्यामध्ये जी तापीकाठची चिकन माती आहे ती बांदुगबाई हे झाल्यानंतर व्याकरणावर कृती दिलेली की बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची रस्ती मज होय. इथे कुठला अलंकार होतो? श्लेष हा अलंकार होतो. कुठला अलंकार होतो? श्लेष अलंकार. मग श्लेष अलंकाराची लक्षणं काय आहेत ते तुम्ही लिहायची नाही, इथे फक्त अलंकार ओळखा. कुठला अलंकार आहे? श्लेष अलंकार. दुसरा आहे आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. इथे कुठला अलंकार आहे? तर इथे चेतन गुणोक्ती अलंकार आहे. हा कधी होतो? त्याची लक्षणं काय? फक्त उत्तर इथे चेतन गुणोक्ती अलंकार लिहायचा आहे, कारण इथे अचेतन वस्तू सचेतन आहे असं दाखवलंय. वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला, असा एक प्रकारे निर्जीव वस्तूला सजीव असं भासवलंय आणि त्याचं वर्णन केलंय. तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. इथे फक्त तुम्ही चेतन गुणोक्ती अलंकार असं लिहायचंय, एक गुण मिळेल. त्यानंतर खाली दिल्यात छोट्या छोट्या व्याख्या, एका वाक्यात उत्तर लिहायचे. उपमेय म्हणजे काय? आता हे उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय हे आपण अलंकार शिकवलेत, रिव्हिजन झाली याची. कुठल्या डेला झाली ती पहा, डे 9 की डे 10 की डे 11, कुठल्या 14 दिवशी, 13 दिवशी, 12 दिवशी की 11 दिवशी की 10 दिवशी ते पहा. 1 ते 14 तास तुम्ही पाहिलेले आहेत असं ग्रेट धरून तुम्हाला पुन्हा आठवण म्हणून त्याची व्याख्या लिहायची की ज्या गोष्टीचं कवी त्या काव्यामध्ये वर्णन करतो ज्या गोष्टीचं त्याला उपमेय म्हणतात. आलं लक्षात? उपमेय कशाला म्हणतात? कवी ज्या गोष्टीचं वर्णन त्या कवितेमध्ये करतोय. एखादी वृक्षावर कविता असेल किंवा चाफा आहे चाफ्यावर एखादी कविता असेल त्याच्यावर वर्णन करतोय म्हणजे चाफा हे उपमेय झालं किंवा डोळा हे उपमेय झालं. आणि उपमान म्हणजे काय हे दुसरं एक गुणांसाठी आहे की ज्याच्याशी तुलना केली जाते. उपमेयाचे साम्य ज्या गोष्टीशी कवी करत असतो, उपमेयाचं साम्य म्हणजे याचं साम्य म्हणजे ज्याचं वर्णन करतोय त्याचं कोणाशी तुलना करतोय ते उपमान असतं. म्हणजे डोळ्याची उपमा एखाद्या झाडाशी किंवा एखाद्या वस्तूशी जर केली तर तिथे ते उपमान असत. जस आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. आभाळागत माया, माया ही उपमेय आहे आणि उपमान कोणाचं दिलंय? आभाळागत. कसं आभाळागत? म्हणजे आभाळ ही उपमान आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं, उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय, एक एक गुणांसाठी ती व्याख्या आहे. तर अशा पद्धतीने आपली ही जी टेस्ट आहे ती इथे संपलेली आहे, पूर्ण झालेली आहे. यानंतर पुढील 16 ते पुन्हा आपल्याला म्हणजे 16 ते 29 हे ऑनलाईन लेक्चर पाहायचेत, म्हणजे 30व्या दिवशी टेस्ट क्रमांक 2 याला आपण सामोरे जाणार आहोत. पुन्हा मग आपल्याला पुढे अगदी 31 ते 44 हे पाहायचेत रोज. त्याच्यामध्ये विविध क्षमतांची आपल्याला उजळणी करायची, रिव्हिजन करायची आणि मग आपल्याला 45व्या दिवशी टेस्ट क्रमांक 3 हिला सामोरं जायचं आहे. तर आपण सर्वांनी हा ऑनलाईन लेक्चर अगदी शेवटपर्यंत पाहिला, निश्चितच तुम्हाला टेस्ट क्रमांक 1 व्यवस्थित समजली असेल. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला, ई झोन मराठी एज्युकेशनवर पाहिला. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स लिहा. आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.